जय हरे। पंढरपूरची वारी संपली, सर्व वारकरी आता गावाकडे आलेत, परंतु वाखरीतील दोन कुटुंब आणखी आमच्या लक्षामध्ये आहेत, एक पोरे कुटुंब आणि दुसरं पवार कुटुंब। हे दोन्ही कुटुंब एकमेकाला संबंधित आहेत, परंतु आमच्यासाठी सुद्धा ते दरवर्षी नागनाथ पोरे हे आमची वाखरीमध्ये सोय करतात। हा माऊलीचा रथ ह्या रथापासून माऊलीचं रिंगण आहे, रिंगणाच्या आजूबाजूलाच आसपास जवळपासच पोरे वस्ती आहे आणि त्या ठिकाणी नागनाथराव पोरे यांच्या घरामध्ये आम्ही राहतोत। हे माऊलीचं दर्शन घेतलं आणि रथासमोर एक सेल्फी घेऊन आम्ही पुढे त्यांच्या घराकडे निघालो। हे त्या घरचे नागनाथराव आणि त्यांची पत्नी सुनीताताई, ही त्यांची फॅमिली आहे। एक गाय, दोन तीन म्हैस आहेत, हा मोठा मुलगा आहे, आणखी दोन मुली आहेत। आणि शेती करत करत टुमदार असा बंगला शेतीमध्ये आहे आणि अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये, शेतीमधलंही वातावरण प्रसन्न मोकळं चांगलं आहे आणि घरामधलंही वातावरण चांगलं आहे। हे त्यांचे वडील, हे अगदी विठ्ठलाला यांनी देह आपलं आयुष्य अर्पण केलं असावं असं व्यक्तिमत्व, त्यांच्या वाणीतून अपशब्द कुठलाही जात नाही असे हे अण्णा यांच्याशी थोडी चर्चा केली आणि शुद्ध बीजापोटी रसाळ फळे रसाळ गोमटी म्हणल्याप्रमाणे हे त्यांचे चिरंजीव नागनाथराव पोरे आणि ही त्यांची पत्नी सुनीताताई पोरे। हा दोन्हींच्या स्वभावामध्ये थोडासा फरक आहे। नागनाथराव हे मितभाषी आहेत, परंतु जे बोलतात नेमकं मोजकं आणि समोरच्या व्यक्तीला रुचेल भावेल असंच बोलणं, परंतु कमी शब्दामध्ये आपली भावना व्यक्त करणारे नागनाथराव। ह्याच्या अपोजिट सुनीताताई मात्र बोलक्या स्वभावाच्या आहेत, परंतु बोलक्या स्वभावाच्या जरी असल्या तर समोरच्याचं मन दुखेल असं त्याही बोलत नाहीत। अतिशय सुंदर असं हे जोडपं आणि सुंदर असं हे कुटुंब, आणि या कुटुंबामध्ये आम्हाला राहण्याचा योग कित्येक वर्षापासून येतो आहे। यावर्षी माझी पहिली वारी होती, परंतु ताईची, नागनाथरावची, त्यांच्या कुटुंबाची ओळख पूर्वीपासून या वाखरीपर्यंत आम्ही नेहमीवारी केली। तर हे या लोकांच्या घरी आपल्याला वारकऱ्यांची सोय होते, अगदी घरामध्ये कुठेही वावरा कसेही वावरा, पूर्णपणे विश्वास टाकून हे कुटुंब पूर्ण घर आमच्या स्वाधीन करतात। आता हा जो दवाखाना पाहताय आपण, त्यांच्या घरासमोरला हा दवाखाना आहे, या ठिकाणी सुद्धा ती सेवा दिली जाते आणि त्या ठिकाणी त्यांनी सेवा जागेची सेवा दिली म्हणून तर डॉक्टरांनी नागनाथराव, त्यांची पत्नी सुनीताताई, त्यांची आई आणि पूर्ण फॅमिलीचा त्या ठिकाणी सत्कार केला। आम्ही हजर होतो त्यावेळा, तेही आम्ही थोडंसं चित्रण करून घेण्याचा प्रयत्न केला। थोडंसं मेडिकलचं किटही त्यांनी त्यांना भेट म्हणून डॉक्टरांनी दिलं आणि डॉक्टर असतील, गेलेले वारकरी असतील, ह्यांना विसरणार नाहीत अशा स्वभावाचे हे माणसं। चेहऱ्यावरती स्मित हास्य, गोड रसाळ अशी वाणी, आणि त्यामुळं हे कुटुंब नेहमी लक्षामध्ये राहिलं। आता त्या ठिकाणी भजन कीर्तन करून संध्याकाळचं सकाळी आम्ही उठून पुढल्या प्रवासाला निघालो आणि पुढल्या प्रवासाला ज्या घरी गेलो ते घर नागनाथराव यांची सासरवाडी आणि सुनीताताई यांचं माहेर। ती जाण्याच्या पूर्वी आम्ही या ठिकाणी त्यांच्या घरासमोर असं थांबून, हे घर त्यांचं घर आहे, अतिशय सुंदर झोपडीमध्ये राहणारे माणसं, परंतु पांडुरंगाच्या कृपेनं हे सगळं झालं असं मानणारा हे कुटुंब। तिथून आम्ही बाहेर पडल्याच्यानंतर महाप्रसाद वगैरे घेतला आणि पुढे चंद्रभागेकडे प्रस्थान आम्ही केलं। चंद्रभागेमध्ये स्नान वगैरे करून आवीनंतर विठ्ठलाचं दर्शन वगैरे घेऊन पुढे त्यांच्या घराकडे निघायचं ह्या हिशोबानं पुढे प्रवासाला लागलो। वाटेनं जे काही रथ वगैरे होते, पालख्या होत्या, त्यांचे दर्शनं घेत शेवटी आम्ही चंद्रभागेकडे पोहोचलो। चंद्रभागेमध्ये पोहोचून पूर्ण वारकऱ्यांनी स्नान वगैरे केले, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, शक्य त्यांनी नामदेव पैरीचं दर्शन घेतलं आणि सर्व लोक आम्ही तिथून नंतर ज्या ठिकाणी आमचा पुढचा मुक्काम होता पवार यांच्या घरी वाखरीमध्येच, त्यांच्या घराकडे आम्ही जाण्यासाठी निघालो। हे आमच्या वारकरा संप्रदायामधले आमच्या सोबतचे मेजर साहेब पांचाळ साहेब, चंद्रभागेवरती आम्ही थोडंसं थांबून हे शूट केलं आणि पुढे सुनीताताई आणि नागनाथराव या कुटुंबाचा निरोप तर आम्ही पूर्वी घेतलाच, पण त्यांच्या सासरवाडीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आता जातो आहेत आणि हे त्यांच्या माहेरचं सासरवाडीचं हे शेत, या ठिकाणी त्यांनीही पवार कुटुंबी जे काही शेतामध्ये नारळाच्या बागा होत्या त्यातलं नारळ तोडले आणि आम्हाला पूर्ण वारकऱ्यांना एकादशीनिमित्त हे नारळाचं पाणी पिण्यासाठी दिलं। पाठीमागे जी पाहताय ह्या पवार कुटुंबियाचं, हे पण एक शेतामधलं टुमदार असं घर आहे, टुमदार असा हा बंगला आहे। आता याही घराचं वैशिष्ट्य असं की या घरामध्ये सून कोण आहे, सासू कोण आहे, नवरा कोण आहे, दीर कोण आहे, काहीच कळत नाही। ज्यावेळेस त्यांनी सांगावं लागतं की हे नाते असे आहेत, म्हणजे इतका मोकळा आणि सुंदर स्वभाव, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य, कपाळावरती कुठलेही तुम्हाला आडी दिसणार नाही। चुका जरी झाल्या तरी चुकासुद्धा अगदी प्रेमळपमाने आणि हसून खेळून एकमेकाच्या चुकासुद्धा सांगण्याची ह्या ठिकाणची प्रथा आहे। रात्री 1 वाजेपर्यंत ह्या घरातील आई
आणि ह्या घरातील सून, जणू काही आई आणि लेकीच आमच्यासमोर बसल्या होत्या. अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण रात्री 1 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो आणि पूर्ण वारीमध्ये जो आनंद, जे ज्ञान, जी माहिती आम्हाला भेटली नाही, तितकी माहिती या कुटुंबाच्या माध्यमातून आम्हाला रात्री 1 वाजेपर्यंत भेटली. आणि आमच्या सहकाऱ्यांनीसुद्धा भावना व्यक्त केली की जे काही हे पूर्ण आळंदी ते पंढरपूरच्या वारीमध्ये आम्हाला भेटलं नाही, ते या ठिकाणी भेटलं. आणि मग आदल्या दिवशी त्या दिवशी संध्याकाळी आम्ही या ठिकाणी पुण्याचा वगैरे कार्यक्रम केला. त्याची छोटीशी क्लिप पाहू आणि आणखी पुढे माहिती. आता या घरी पवार यांच्या घरी तर आम्ही पहिली वेळेस गेलो होतो. यापूर्वी त्यांचा आमचा परिचय पण नव्हता, परंतु अतिशय आपलं वाटावं असं कुटुंब. अगदी शौचालय असेल, बाथरूम असेल, घर असेल, प्रत्येक रूम असतील, कुणी कुठेही झोपा, घरच्याप्रमाणे बाथरूमचाही वापर करा. अगदी मोकळ्या वातावरणामध्ये या ठिकाणीसुद्धा आम्हाला ते वातावरण भेटलं. आपण समोर जे पाहताय, समोर एका साईडला मी आहे, माझ्या बाजूला, माझ्या डाव्या साईडला माझी पत्नी आहे, त्यानंतर ह्या घरची मालकीण पवार कुटुंबाची आई त्या आहे, त्यानंतर मुलगा आहे, त्यानंतर त्यांची पत्नी आणि ह्या घरची सून, शेवटी माझे वडील आणि या दिंडीचे मालक चालक किशन महाराज, हे असा हा पूर्ण परिवार. आणि यांचाही असा अनुभव आहे की विठ्ठल करपेनं, पांडुरंगाच्या करफणं, पूर्वी फार अडचणी होत्या, परंतु सकारात्मक विचार केल्याच्यानंतर आयुष्यामध्ये बरंच काही चांगलं घडू शकतं आणि आपल्याला पाहिजे ते मिळू शकतं, अशी धारणा असणारं हे कुटुंब. आणि या आईंचे विचार इतके सुंदर आहेत आणि त्यामुळं मुलगा असेल, दुसरा मुलगा असेल, सून असेल, हे पूर्ण कुटुंब इतक्या प्रसन्न वातावरणामध्ये, त्या मोकळ्या वातावरणामध्ये या ठिकाणी जगतं. आणि तो अनुभव, तिची अनुभूती आम्हाला तिथं वावरत असताना आली. आता ह्या सुनबाई नेहमी हसतमुख असतात, ह्या सुद्धा आता आमच्या ताई आहेत, सुनीता ताई आहेत, तसंच ह्या पण ताई आहेत. आता आमचं एक नातं बनलेलं आहे, आम्ही भाऊ आहेत, ते बहीण आहेत, आणि अगदी ह्या कोणतर नवीन आहे तर परके आहेत असं आम्हाला वाटत पण नाही. इतकं चांगलं आणि सुंदर असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला वातावरण दिलं आणि वागणूक दिली. त्यामुळं वारीहून घराकडे येऊनसुद्धा आम्ही ह्या दोन कुटुंबाला विसरू शकलो नाही. ह्या वारीचं हे वैशिष्ट्य आहे की या वारीच्या काळामध्ये माणसामधील असे काही गुण आपणाला पाहायला मिळतात जे आपल्या गावाकडे पाहायला मिळत नाहीत, आणि ते पाहण्यासाठी, ते अनुभवण्यासाठी, त्याची अनुभूती घेण्यासाठी जी वारी केली पाहिजे असं म्हटलं जातं. आता शेवटी आम्ही गावाकडे निघत असताना बारशी दिवशी आमच्या गावातील पांचाळसाहेब जे मिलिटरीमॅन आहेत, उत्तम पांचाळ म्हणून सपत्निक ते आमच्यासोबत होते, त्यांनी भोजनाचा कार्यक्रम ठेवला, म्हणजेच पंगत दिली, ज्यामध्ये सुंदर असं भोजन होतं, पाण्याच्या बाटल्या होत्या, आणि ते पूर्णपणे त्यांच्या वतीनं हा खर्च करण्यात आला. आणि त्या ठिकाणी आम्ही जेवणं वगैरे करून मग नंतर शेवटी आम्ही गावाकडे निघालो. ही पूर्ण पुरुष मंडळी जेवायला बसली, साईडला महिला मंडळी जेवायला बसलेत, आणि आसपास 50 लोकांचा आमचा ग्रुप होता. आमची काही दिंडी फार मोठी नाही आहे, परंतु जे काही आम्ही आहोत तेवढे एकमेकाला सांभाळत, आनंद घेत, आपण मागले व्हिडिओ पाहिला असाल, अगदी हसत खेळत सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत, माहिती घेत आणि शिकत वेळ घालवत आम्ही पंढरपूरपर्यंत पोहोचत आलो आहे. आणि आता हा आमचा शेवटचा दिवस आहे, गावाकडे येऊनसुद्धा राहुलो नाही म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे आपण. हे उत्तम पांचाळ यांची ही पंगत आहे, यांनीही या ठिकाणी अचानकपणे हा कार्यक्रम ठेवला. पोळी असेल, भात असेल, तूप असेल, बरंच काही ह्यांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, विसर्जा वाटल्या वगैरे, हे सगळं खर्च उत्तम पांचाळ, त्यांची पत्नी या दोघांनी केले. आता या आहेत त्यांच्या पत्नी, आपण ती जोडीही पाहू. तर हे आहेत उत्तमराव पांचाळ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी.
हे दोघंही वारीमध्ये आमच्या सोबत होते आणि शेवटचा बारशीचा दिवस त्यांनी हे अन्नदान केलेलं आहे. अगदी पुरणपोळ्याचा सोपायक आहे, सोबत तूप आहे. तूप घेण्यासाठी अगदी 2-3 किलोमीटरचा प्रवास करून हट्टाने यांनी तूप आणलेलंच आहे. बिस्लरीच्या बाटल्या आहेत, पाणी प्यायला असूनही ते शुद्ध पाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. हे मिलिटरीमध्ये पूर्वी कामाला होते आणि त्यांचीही आज पंगत आहे. तर ही पंगत घेऊन आम्ही पुढे निघणार आहोत. पंक्तीमध्ये जी काही श्लोक म्हणण्याची पद्धत आहे ती त्या पद्धतीनुसार आम्ही ते श्लोक सुद्धा म्हणतो. संसार संगे भौत शिनलो मी, कृपा करी रघुराज स्वामी. प्रारब्ध माझे ससा टळेना, तुझ विन रामा मज कंटेना. बोला पुंडली गोरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञान देव तुकाराम. भट्ट जेवले तट्ट फुगले, घरी जाऊन झोपले. आसोरी मने का हो पती राज झोपला, मुठ भर भात जास्त झाला. बोला अशीच हलका फुलका विरंगुळा करत आम्ही पूर्ण वारी पास करत आलेलो आहोत. आता ही शेवटची पंगत झाल्याच्यानंतर आम्ही गावाकडे निघतो आहे. तर हे वाटीचे जेवढेही घरं होते, सर्वच घरचे लोक, सर्वच रूटवरचे लोक, ही जी काही आळंदी ते पंढरपूरची वारी आहे, हे सर्वच लोक भाग्यवान आहेत आणि या ठिकाणचे बहुतांशी लोक हे चांगल्या स्वभावाचेच आहेत. परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्ही राहिलो ते प्रत्येक लोक चांगले आहेत. परंतु ह्या दोन्ही कुटुंबामध्ये आम्हाला विशेष करून अगदी घरच्यासारखा प्रवेश, बघायच्यासारखा, घरच्यासारखी वागणूक आणि भेटल्यामुळं ते विशेष करून सर्वांच्या लक्षामध्ये राहिले आणि माझ्यासाठी ते नेहमी परिचयातले असल्यामुळं थोडीशी माहिती आपल्याला सांगावीशी वाटली. हे अतिशय सुंदर, हे त्यांचं पूर्वीचं घर आहे. इथं आपण जे स्वयंपाक करतो आहे हे पूर्वीचं घर आहे. आता त्यांनी नवीन घर बांधलेलं आहे आणि यांची धारणा आहे की ज्यावेळेला आपण प्रामाणिकपणे सद्भावनेनं वागतो, इतराबद्दल कुबुद्धीनं वागत नाही, त्यावेळेला परमेश्वर ऑटोमॅटिक तुमच्या प्रयत्नाला, तुमच्या कष्टाला यश देतो. शेवटी यश कष्ट करावेच लागतात, परंतु तुमच्या कष्टाला कितीपत यश द्यायचं आहे हे शेवटी परमेश्वराच्या हातामध्ये आहे, अशी धारणा असणारं हे कुटुंब. आणि यांचा शेवटी निरोप घेऊन आपण आपल्या गावाकडे पुढे प्रवासाला निघालो. तर वारी आपल्या दारी या सदरातील हा शेवटचा व्हिडिओ, 2023 वारी संदर्भामध्ये जे काय आपण व्हिडिओ टाकले, वारी आपल्या दारी या सदराखाली टाकले आणि हा शेवटचा व्हिडिओ आहे. परत 2024 ज्यावेळेस आपली वारी निघेल त्यावेळेला परत आपण व्हिडिओ टाकूच. मधल्या काळामध्ये काही भक्तिपूर्ण व्हिडिओ टाकण्याचा योग आला तर आपण तेही टाकू, परंतु वारी आपल्या दारी या सदरामधील हा शेवटचा व्हिडिओ आहे. तर भेटू, जय हरी.